हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या अर्थशास्त्रामधील पुढचा पॉईंट बघतो आहे, मागणीचा नियम. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये आपला मागणी निर्धारक करणारे घटक हा पॉईंट बघितला होता. मित्रांनो, हा पॉईंट आपल्या सिलॅबसमधून वगळलेला आहे, तरी मित्रांनो आपण मागणी निर्धारित करणारे घटक हा पॉईंट डिटेलमध्ये बघितला होता. आणि मित्रांनो, आज आपण आपला मागणीचा नियम ह्या पॉईंटला सुरुवात करतो आहे. तरी मित्रांनो, तुम्ही ह्या पॉईंटला व्हेरी व्हेरी IMP करून ठेवा, कारण की हा प्रत्येक वर्षी परीक्षेला हमखास विचारला जातो. तर मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला 8 मार्क्सला विचारला जातो, 8 मार्क्स HSC परीक्षेला. मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन 8 मार्क्सला विचारला जातो. आणि मित्रांनो, मागील 8 वर्षापासून हा क्वेश्चन प्रतिवर्षी HSC परीक्षेला विचारलेला आहे. म्हणून मित्रांनो, याला संभाव्य प्रश्न म्हणून याला परफेक्ट करून ठेवा. आणि मित्रांनो, आता आपण आपला मागणीचा नियम ह्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये शिकायचं काय आहे? तुम्हाला प्रस्तावना शिकायची आहे मागणीच्या नियमाची, त्यानंतर तुम्हाला सिद्धांताची विधान शिकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागणी व किंमत यांचा फलन संबंध यामध्ये शिकायचा आहे. तर मित्रांनो, आपण पहिले प्रस्तावनेला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, प्रस्तावना काय म्हटलेलं आहे. सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे ह्या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली. म्हणजे 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे ह्या ग्रंथामध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली. ह्या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध त्यांनी स्पष्ट केला. म्हणजे मित्रांनो, किंमत आणि मागणी ह्या दोन घटकामध्ये परस्पर संबंध कसा आहे, विरुद्ध संबंध कसा आहे, विरोधी संबंध कसा आहे, व्यस्त संबंध कसा आहे, तो यांनी अल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केला. तर बघा मित्रांनो, सिद्धांताचे विधान तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या विधानाला तुम्हाला मित्रांनो 1.5 ते 2 मार्क्स मिळतात. तर बघा, अल्फ्रेड मार्शल यांनी केलेलं विधान आहे, कारण की सिद्धांतच त्यांनी मांडलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता या मागणी घटते. म्हणजे वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, या उलट वस्तूची किंमत ही घटली असता मागणी मित्रांनो वाढते. म्हणजे मित्रांनो, किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे हा संबंध कसा आहे मित्रांनो, याला म्हणतात मित्रांनो विरोधी स्वरूपाचा आहे. बघा मित्रांनो, म्हणजेच किंमत व मागणी संबंध हा व्यस्त स्वरूपाचा आहे, विरोधी स्वरूपाचा आहे. आणि मित्रांनो, आपण मागील 4-5 लेक्चर या टॉपिकवर घेतलेले आहे आणि प्रत्येक लेक्चरमध्ये आपण मागणी आणि किमती संबंध डिस्कस केलेला आहे. मी असं गृहित धरतो की तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. आणि तरी मित्रांनो, खूप सोपा आहे. तुम्हाला त्यात मागणी आणि किंमत हे दोनच घटक तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायचे आहे. हे दोन घटके तुमची जर प्रॅक्टिस झाली तर तुमचा मागणीचा नियमाचं विधान हे क्लिअर होतं आणि मागणीचा नियमही तुमचा क्लिअर होतो. आणि मित्रांनो, तुमचा टोटली मागणीचा नियम ह्या 2 ओळीवर अवलंबून आहे. ह्या 2 ओळी जर तुमच्या चुकल्या तुमचा पूर्ण मागणीचा नियम चुकतो. ह्या 2 ओळी जर तुमच्या बरोबर आल्या तर तुमचा मागणीचा नियम हा बरोबर येतो. आणि तुम्हाला 8 पैकी मॅक्झिमम 7 मार्क्स तुम्हाला इथे मिळतात. किती मार्क्स मिळतात मित्रांनो? 7 मार्क्स तुमचे परफेक्ट करून ठेवा, हे हातातले मार्क्स आहे. आणि व्हेरी IMP क्वेश्चन आहे, त्यामुळे ह्या क्वेश्चनला तुम्ही मित्रांनो 7 मार्क्स मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला जर काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, मागणी व किंमत यांचा फलन संबंध. आता मागणी व किंमत यांचा फलन संबंध कसा दर्शवला आहे बघा मित्रांनो, एक फॉर्म्युला आहे DX = FPX. बघा मित्रांनो, DX = F = फलन. त्यानंतर मित्रांनो, PX म्हणजे वस्तूची किंमत. आता मित्रांनो, कंस दिलेला आहे, कंस जिथे तुम्ही मल्टीप्लाय जोडायचा आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर वस्तूची जर मागणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, त्यासाठी तुम्हाला फलन गुणिले वस्तूची किंमत या सूत्राचा अवलंब करावा लागतो. अशा पद्धतीने मित्रांनो, मागणी व किंमत यांचा फलन संबंध आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या मागणीच्या नियमाची प्रस्तावना, विधान आणि किंमत, मागणी आणि किंमत यांचा फलन संबंध
हे पॉइंट संपलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला यापुढे अजून मागणीचा नियम आपला खूप मोठा आहे. अत्यशिक मित्रांनो, आपण 3.5 मार्चचा आपला मागणीचा नियम बघितलेला आहे, पुढे अजून आपला 4.5 मार्चचा मागणीचा नियम बघायचा आहे. तरी मित्रांनो, तुम्ही एकदा हे लिहून घ्या, एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि ह्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या कोष्टक आणि आकृतीला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आपल्या व्हाईटबोर्डची साईज छोटी असल्या कारणाने आपल्याला हे पुढं मागणीचा नियमाची कोष्टक आणि आकृती परत मला इथे ड्रॉ करावी लागणार आहे. तर तुम्ही एकदा हे लिहून घ्या. ओके, मित्रांनो, आता आपण आपला पुढचा पॉईंट म्हणजे त्याच्यातला पुढचा भाग, मागणी पत्रक आणि कोष्टक. म्हणजे मित्रांनो, आपण आता मागणी आणि किंमत यातील फलक संबंध बघितलाच, आणि आता आपण आपलं मागणी पत्रक बघू. तर बघा मित्रांनो, मागणी पत्रकामध्ये आपल्या पहिली दिलेली आहे वस्तूची किंमत. कशी दिलेली मित्रांनो? वस्तूची किंमत रुपयामध्ये. आणि मागणी कशी दिलेली मित्रांनो? किलोमध्ये. म्हणजे 50 रुपये. काय मित्रांनो? रुपयात किंमत रुपये येते ना मित्रांनो. 50 किंमत असताना, वस्तूची किती किंमत असताना? 50. मागणी होती 1 किलोची. 50 वरून 40 एवढी किंमत कमी झाली, तर मागणी 1-2 एवढी वाढली. त्यानंतर मित्रांनो, 40 वरून 30 एवढी किंमत कमी झाली, 2-3 एवढी मागणी वाढली. 30 वरून 20 एवढी किंमत कमी झाली मित्रांनो, 3-4 एवढी मागणी वाढली. आणि मित्रांनो, 20 वरून 10 किंमत कमी झाली, 4-5 एवढं मागणी वाढली. म्हणजे मित्रांनो, वस्तूची किंमत जशी कमी कमी होत गेली तशी मागणी किलोमध्ये वाढत गेली. म्हणजे मित्रांनो, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल की 50 रुपये किलो वस्तू असताना, तर आपण इथं वस्तू घेतली समजा आंबे. काय घेतली मित्रांनो? वस्तू आंबे. तर मित्रांनो, 50 रुपये किलो आंबा असताना आंब्याची मागणी किती किलोची होती? 1. तो आंबा 40 रुपये किलो झाला, त्याला मागणी आली 2 किलोची. तो आंबा 30 रुपये किलो झाला, त्याला मागणी आली 3 किलोची. आंबा 20 रुपये किलो झाला, मागणी आली 4 किलोची. आंबा 10 रुपये किलो झाला, मागणी आली 5 किलोची. म्हणजे मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, जशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाते तसेच वस्तूची मागणी ही वाढत जाते. म्हणजे किंमत कमी होत असताना मागणी झालेली वाढ, हा संबंध कसा आहे मित्रांनो? व्यस्त. तसे तर तुम्हाला मी लिहून देतो, व्यस्त स्वरूपाचा. मित्रांनो, आता आपण आपलं हे जे कोष्टक आहे आता आपण समजून घेतलं, ते आपल्या कोष्टकाद्वारे आकृतीद्वारे स्पष्ट करूया. आता मित्रांनो, तुम्हाला नियम लिहित असताना, पेपरमध्ये नियम लिहित असताना, तुम्ही ज्यावेळेस कोष्टक काढतात त्यानंतर तुम्हाला लिहावं लागतं की वरील कोष्टकावरून असे लक्षात येते की. मित्रांनो, ह्या 2-3 ओळी फिक्स असतात, त्या तुम्हाला मी सांगतो आहे. वरील कोष्टकावरून किंवा वरील तक्त्यावरून असे लक्षात येते की जसे जसे वस्तूचे नग 50 असताना मागणी 1 किलोची होती, त्यानंतर वस्तूच्या किमतीत घट होत गेली, वस्तूची किंमत 50-40 होत गेली, तर मागणी 1-2 किलोची होत गेली. यावरून असे लक्षात येते की मागणी आणि किंमत यांचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा आहे. आणि यावरून असे लक्षात येते की जसे जशी किंमत वाढत जाते तसतशी मागणी ही घटत जाते, आणि जशी जशी किंमत ही कमी होत जाते तसतशी मागणी ही वाढत जाते. एवढं तुम्हाला तक्त्यानंतर लिहायचं असतं मित्रांनो, 3-4 ओळी. आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आकृती काढायची असते. आता मित्रांनो, तुम्हाला डेमो म्हणून मी आकृती काढून दाखवतो आहे, पण ज्यावेळेस तुम्ही आकृती तुमच्या वहीमध्ये ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्ही पट्टीच्या साहाय्याने, स्केलच्या साहाय्याने आकृती ड्रॉ करायची आहे. तर बघा मित्रांनो, लक्ष द्या, आकृती आपण बघूया. खूप सोपा आहे मित्रांनो, 0.8 पैकी 8 मार्क्ससुद्धा मिळतात, पण तरीही तुमच्या समाजासाठी आपण आकृती काढूया. तर बघा मित्रांनो, वस्तूची किंमत ज्यावेळेस 50 होती, ही वस्तूची किंमत आहे मित्रांनो, खाली लिहिलं आहे जागा नसल्यामुळे. 50 असताना आपली मागणी किती झाली? 1 किलोची. तर मित्रांनो बघा, आपली वस्तूची किंमत होती 50. आपली मागणी किती झाली मित्रांनो? 1 किलो झाली. त्यानंतर मित्रांनो, आपली वस्तूची किंमत ही 40 झाली, म्हणजे 50-40 एवढी किंमत कमी झाली, तर मागणी 1-2 एवढी वाढली. म्हणजे बघा, 40 असताना मागणी 1-2 एवढी वाढ झाली. त्यानंतर मित्रांनो, आपली वस्तूची किंमत ही 40-30 एवढी कमी झाली, 40-30 एवढी कमी झाली, म्हणजे कमी झाली तर मागणी 2-3 एवढी वाढली. म्हणजे बघा मित्रांनो, कमी झाली मागणी 2-3 एवढी वाढली. त्यानंतर मित्रांनो, आपली वस्तूची किंमत 30-20 एवढी कमी झाली, म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी 3-4 एवढी वाढली. दाखवा मित्रांनो वगैरे.
आणि त्यानंतर मित्रांनो आपली मागणी किंमत 20 दहा एवढी कमी झाली, किंमत आपली मागणी 4 5 एवढी वाढली. म्हणजे मित्रांनो बघा 20 दहा एवढी किंमत ही कमी कमी होत गेलेली मित्रांनो, ही वाढत वाढत गेलेली. म्हणजे आपण जसं समजून घेतलं तसं तुम्हाला आकृतीद्वारे फक्त स्पष्ट करायचं आहे. बघा मित्रांनो 20 दहा एवढी कमी झाली, बघा मित्रांनो इथं मित्रांनो आता आपल्याला जो मागणी वक्र आहे तो मागणी वक्र दाखवायचा आहे. आता मित्रांनो काय झालं की किंमत कमी होत गेली आणि मागणी वाढत गेली, म्हणजे 50 जशी किंमत 10 आली तशी मागणी 1.5 एवढी वाढत गेली. तर मग तो मागणी वक्र आपल्याला दाखवायचा आहे, हा आपला मागणी वक्र असेल मित्रांनो. मित्रांनो हा आपला मागणी वक्र असेल. मित्रांनो बघा आपला मागणी वक्र हा आहे म म, याला म्हणायचं मित्रांनो मागणी वक्र. मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा मागणी वक्र झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मागणी सिद्धांत सोडवायचा आहे. मित्रांनो तुम्हाला शेवटी ज्यावेळेस तुम्ही आकृती काढाल त्यावेळेस मी जसं तुम्हाला सांगितलं कोष्टकावरून तुम्ही जसं वळी लिहिता तसं तुम्हाला आकृती होऊन लिहायची आहे. म्हणजे वरील कोष्टकावरून असे लक्षात येते की जशीची मागणी कमी होत जाते जशीची मागणी कमी होत जाते तशी किंमत वाढते आणि जशीची किंमत वाढत जाते तशीची मागणी कमी होते. तुम्हाला त्यात मागणीचं विधान मांडायचं आहे आणि कशी कशी मागणी 50 40 40 30 एवढी कमी झाली आणि 1 2 2 3 एवढी वाढत गेली हेच तुम्हाला मित्रांनो दाखवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मागणी सिद्धांत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे गृहितके पण लिहायची आहे तर ती गृहितके आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. अशा पद्धतीने मित्रांनो इथं आपला मागणीचा सिद्धांत म्हणजे मागणी सिद्धांताचा वक्र आणि आकृती संपलेली आहे. तरी मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. थँक्यू.